सांगलीमधून सांगली शहरातील घाऊक भाजी बाजार जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। गर्दी होत असल्याने प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, शहरापासून दूर आता हा घाऊक बाजार भरेल। फळ बाजाराच्या जागेमध्ये हा भाजी बाजार भरणार असल्याची माहिती आहे। याविषयी अधिकचा तपशील आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण देतात। सांगली शहरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, मात्र सांगली शहरामधील जो मध्यवर्ती बाजार होता या बाजारामुळे शहरामध्ये मोठी गर्दी होत होती आणि याच पार्श्वभूमीवर आणि कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आता जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनानं सांगली शहरातील जो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जो भरणारा बाजार आहे तो बाजार पूर्णपणे बंद केलेला आहे। ही सांगलीची शिवाजी मंडई आहे, शिवाजी मंडईच्या परिसरामध्ये संपूर्णतः बाजार हा बंद करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे विक्रेते व्यावसायिक आहेत यांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या सांगली शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सापडत असल्यामुळं जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि शिवाजी मंडईतील जो होलसेल बाजार आहे तो बाजारसुद्धा आजपासून या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे आणि सर्वत्र नाकाबंदी आणि चौकशी ही कडकपणे सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच कुठल्याही प्रकारे आता शहरामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता ही सांगली पोलिसांनी घेतलेली आहे। त्या दृष्टीनं हा बाजार जो होलसेल बाजार आहे तो हलवण्यात आलेला आहे आणि सांगली शहरात आणि जिल्ह्यामध्ये आता कडक नाकाबंदीसुद्धा करण्यात आलेली आहे। विनाकारण फिरणाऱ्यांना मात्र आता मोठा झटका या ठिकाणी पोलिसांकडून दिला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।